आधीच्या भागामध्ये आपण बघितलं की नवीन वर्ग कसा तयार करायचा आहे. नवीन वर्ग तयार केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना या आपल्या वर्गामध्ये आपल्या क्लासरूममध्ये कसं इन्व्हाइट करायचं आहे, जर आपल्याला को टीचर म्हणून कोणाला अपॉइंट करायचं असेल तर त्यांना आपण कसं इन्व्हाइट करायचं आहे हे आपण बघितलं. त्यानंतर आपण स्ट्रीम हा टॅब बघितलेला आहे. स्ट्रीम फेसबुक नोटिफिकेशनसारखं काम करतं. आपण ज्या ॲक्टिव्हिटीज क्लासवर देणार आहोत त्या सर्व ॲक्टिव्हिटीज या स्ट्रीमच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना दिसणार आहेत. आता आज आपण क्लासवर्क विषयी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण विद्यार्थी म्हणून क्लास जॉईन केल्यानंतर आपली स्क्रीन कशी दिसेल आणि विद्यार्थी म्हणून आपल्याला काय अधिकार असतील ते आपण जाणून घेणार आहोत. तर आपण इथे काल अनाउन्समेंट केली होती वेलकम टू द क्लास. मी माझं स्वतःचं एक दुसरं अकाउंट तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी म्हणून मी या क्लासमध्ये जॉईन केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून मला तुम्हाला टीचर म्हणून आणि विद्यार्थी म्हणून या दोन्ही प्रकारांनी गुगल क्लासरूम कसं वापरायचं हे दाखवता येईल. तर मी आता विद्यार्थी म्हणून माझं क्लासरूम सुरू करते. ते चालू केल्यानंतर मला या ठिकाणी तीन टॅब दिसणार आहेत. स्ट्रीम क्लासवर्क आणि पीपल. तर आपण शिक्षक म्हणून आपल्याला जी ग्रेड हे एक्स्ट्रा टॅब दिसत होता, आणखी एक टॅब दिसत होता, तो विद्यार्थी म्हणून आपल्याला दिसणार नाही आहे. मग मी आता पुन्हा एकदा शिक्षक म्हणून गुगल क्लासरूम चालू करते आणि त्यामध्ये आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीजविषयी जाणून घेणार आहोत. तर क्लासवर्क म्हणजे सगळ्यात जास्त काम आपल्याला या क्लासवर्कवर करायचं आहे. आणि चौथा टॅब म्हणजे ग्रेड्स. तर क्लासवर्क आणि ग्रेड्स हे आपण एकावेळीच वापरणार आहोत. म्हणजे क्लासवर्कच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांना असाइनमेंट देणे, आपलं रेफरन्स मटेरियल किंवा आपल्या ज्या काही नोट्स असतील त्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करू शकतो क्लासवर्कच्या माध्यमातून. याशिवाय आपल्याला त्यांना टेस्ट घेता येते, आपल्याला त्यांची लाईव्ह टेस्ट आपण घेऊ शकतो. तसंच गुगल मीटच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी व्हिडिओ लेक्चरद्वारे पण संवाद साधू शकतो. तर जाणून घेऊयात आपण की क्लासवर्कच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीज देता येतील. तर क्लासवर्कवर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन्स दिसत आहेत की असाइन वर्क टू युअर क्लास इयर. म्हणजे या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला जे काम त्यांना द्यायचं आहे किंवा आपल्याला ज्या नोट्स त्यांना पुरवायच्या आहेत त्या क्लासवर्कच्या माध्यमातून आपण त्यांना पुरवणार आहोत. या ठिकाणी आपल्याला क्रिएट असाइनमेंट अँड क्वेश्चन, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला नवीन असाइनमेंट्स त्यांना देता येतात. आपण क्लास घेत असताना जर आपण लाईव्ह क्लास घेत असेल तर त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारता येतात किंवा आपण क्विजच्या माध्यमातून त्यांची टेस्ट पण घेऊ शकतो. आपण जे टॉपिक्स किंवा आपण जे रेफरन्स मटेरियल आपल्या विद्यार्थ्यांना देणार आहोत ते आपल्याला इथे ऑर्गनाईज करता येणार आहे आणि मग त्याचा क्रम पुढे मागे करणे किंवा मॅनेज करणे. अगदी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की गुगल क्लासरूम म्हणजे एक तर गुगल क्लासरूम तयार करणे आणि मॅनेज करणे. तर ही सगळी जी मॅनेज करण्याची प्रोसेस आहे ती आपण क्लासवर्कच्या माध्यमातून करणार आहोत. तर बघूया की क्लासवर्कच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय ॲक्टिव्हिटीज देऊ शकतो. तर इथे क्रिएट आपण क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला असाइनमेंट, क्विज असाइनमेंट, क्वेश्चन, मटेरियल, रियूज पोस्ट आणि टॉपिक असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. हे ऑप्शन्स वापरून आपण आपल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या क्लासमध्ये प्लॅन करायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला टॉपिक कसा तयार करायचा किंवा टॉपिक म्हणजे काय याविषयी सांगणार आहे. तर टॉपिक म्हणजे आपण एखादा विषय जेव्हा शिकवतो तेव्हा त्यामध्ये आपण वेगवेगळ्या टॉपिकवर किंवा वेगवेगळे आपले युनिट्स असतात किंवा धडे असतात, तर ते म्हणजे आपलं टॉपिक आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या नोट्स विद्यार्थ्यांना देणार आहोत.
तर आपण सर्वात पहिल्यांदा टॉपिक तयार करूयात, ऍड टॉपिक। तर मी इथे युनिट 1 असं टॉपिकचं नाव देणार आहे। म्हणजे माझा पहिला जो युनिट आहे किंवा माझा पहिला धडा आहे तो युनिट 1 म्हणून मी हा टॉपिक तयार केलेला आहे। मग तुम्हाला दिसेल की क्लासवर्क मध्ये तुम्हाला या ठिकाणी हा युनिट 1 ऍड झालेला दिसेल। हे जे 3 डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर कधी असं वाटलं की नाही हे नाव युनिट 1 च्या ऐवजी आपण तिथे दुसरं काहीतरी नाव द्यायला हवं, कदाचित मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, कदाचित इंट्रोडक्शन टू मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, असं जर तुम्हाला काही नाव द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता। तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला हा टॉपिकच द्यायचा नाही तर तुम्ही डिलीट पण करू शकता किंवा तुम्ही याची लिंक कॉपी करू शकता। तर टॉपिकमध्ये आपण आता टॉपिक क्रिएट केलेला आहे। आपण पुन्हा एकदा क्रिएटवर जाऊन क्लिक करूयात आणि आता आपण बघूयात टॉपिक आपण बघितलेलं आहे। तुम्ही अजूनही एखादा टॉपिक क्रिएट करू शकता, समजा युनिट टू हा दुसरा टॉपिक मी तयार केलेला आहे। आता आपल्याकडे युनिट 1, मला असं हवं आहे की युनिट 1 हे वर जायला हवं आहे, तर आता तुम्हाला अजून एक ऑप्शन इथे दिसेल की मूव अप। मग युनिट 1 वरती आलं आणि युनिट 2 खाली गेलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं क्लासवर्क किंवा तुम्ही तुमचे टॉपिक्स मॅनेज करू शकता, तुम्हाला पाहिजे तसा प्राधान्यक्रम तुम्ही ठरवू शकता। आता मी परत क्रिएटवर क्लिक करणार आहे। आता मी युनिट 1 हा टॉपिक तयार केलेला आहे आणि या टॉपिकविषयीचं मटेरियल, रेफरन्स मटेरियल किंवा नोट्स मला माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत, त्यांच्याबरोबर शेअर करायचे आहे। अशा वेळेला मी मटेरियलवर क्लिक करेल। मटेरियलवर क्लिक केल्यानंतर टायटलमध्ये इंट्रोडक्शन टू मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। आता टायटल मी दिलेलं आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजरियल इकॉनॉमिक्स। मग याच्याशी रिलेटेड जेवढं मटेरियल माझ्याकडे आहे किंवा नेटवर जे मटेरियल अवेलेबल आहे ते मला माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे नोट्स म्हणून। मग त्या वेळेला तुम्ही ॲड, इथे बघताय तुम्ही ॲडवर क्लिक केल्यानंतर गुगल ड्राईव्ह हे एक ऑप्शन आहे, लिंक हे दुसरं ऑप्शन आहे, फाईल हे तिसरं ऑप्शन आहे आणि यूट्यूब, म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की मॅनेजरियल इकॉनॉमिक्सशी रिलेटेड काही व्हिडिओज तुमच्याकडे आहेत तर ते व्हिडिओज तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना देऊ शकता। तर आपण आता काही मटेरियल आपण ॲड करूया। जर गुगल ड्राईव्हवर, तुमच्या गुगल ड्राईव्हवर जर काही मटेरियल आधीच असेल तर ते मटेरियल तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर करू शकता। मी तुम्हाला प्रत्येक ऑप्शनमधून एक एक मटेरियल इथे दाखवणार आहे। तर गुगल ड्राईव्हवर मी क्लिक करते आहे। गुगल ड्राईव्हवर क्लिक केल्यानंतर माझ्याकडे हे मटेरियल अवेलेबल आहे जे मला माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, ते किंवा गुगल ड्राईव्हवर माझ्याकडे एक PPT आहे जी मला माझ्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे आणि मग मी ती PPT सिलेक्ट करून इन्सर्ट हे ऑप्शन इथे सिलेक्ट केलेलं आहे। तर गुगल ड्राईव्हवरची इन्फॉर्मेशन मी इथं विद्यार्थ्यांबरोबर शेअर केलेली आहे। त्याच्यानंतर मी ॲड करून लिंक टाकू शकतो आपण। आता लिंक टाकताना तुम्ही इथे जर टाकलं इंट्रोडक्शन टू मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, तुम्हाला असं वाटलं की हे खूप छान मटेरियल आहे, हे विद्यार्थ्यांनी वापरलं तर त्याचा त्यांना फायदा होईल, तर तुम्ही ही लिंक कॉपी करून या ठिकाणी ती पेस्ट करू शकता, ॲड लिंक। मग ज्या वेळेला तुमचे विद्यार्थी हे ओपन करतील त्यांना हे
मटेरियल दिसेल तर त्यावेळेला ते ही लिंक ओपन करून हे मटेरियल वापरू शकतील. त्यानंतर तुम्ही स्वतः जर काही नोट्स तयार केल्या असतील, स्वतः काही PPTs तयार केल्या असतील तर आणि ज्या तुमच्या कम्प्युटरवर असतील तर फाईलच्या माध्यमातून तुम्ही त्या नोट्स त्या PPTs तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर करू शकता. मला ही PPT विद्यार्थ्यांबरोबर शेअर करायची आहे, तर मी ही PPT विद्यार्थ्यांबरोबर शेअर केलेली आहे. आणि चौथा ऑप्शन जो आहे तो यूट्यूबचा आहे. तर यूट्यूबमध्ये तुम्ही इथे सर्च करू शकता किंवा जर तुमच्याकडे ऑलरेडी एखादी लिंक असेल तर तुम्ही तिथे ती डायरेक्ट कॉपी करू शकता. इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला खूप सारे या ठिकाणी व्हिडिओज दिसतील आणि त्यामधून तुम्हाला जो योग्य व्हिडिओ वाटतो आहे किंवा तुम्ही आधीच जर बघून ठेवला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही इथे चूज करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि तो ॲड करायचा आहे. तर आता मी तुम्हाला दाखवलं आहे ह्या चारही पर्यायांमधून तुम्ही विद्यार्थ्यांना तुमचं मटेरियल शेअर करू शकता. या ठिकाणी क्रिएट हा पण ऑप्शन आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही एक गुगल डॉक्युमेंट ओपन करून तिथे स्वतः नोट्स टाईप करू शकता किंवा स्लाइड्स तयार करू शकता, काही फॉर्म क्रिएट करू शकता. पण आता मटेरियलसाठी आपण यातलं कुठलंही ऑप्शन न वापरता आपण ॲडच्या माध्यमातून हे सर्व आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. आता हे मटेरियल आपण इकडे ॲड केलेलं आहे, मग आता आपल्याला ते काय करायचं आहे, आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना, आपला क्लास तर इथे आलेला आहे, ऑल स्टुडंट्स, आपल्या सगळ्या स्टुडंट्सला ते आपल्याला द्यायचं आहे, जे पण जेवढे पण विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये आहेत. आणि टॉपिक, जर आपण टॉपिक क्रिएट केलेला आहे, आपल्याला फर्स्ट टॉपिकमध्ये आपल्या या टॉपिकमध्ये ते इन मटेरियल आपल्याला पोस्ट करायचं आहे तर तुम्ही टॉपिक सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही टॉपिक सिलेक्ट केला नसेल तर तुम्ही क्रिएट टॉपिक करून पण करू शकता. किंवा तुम्हाला टॉपिकच सिलेक्ट करायचा नसेल, तुम्ही जनरल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असाल तर तुम्ही नो टॉपिक करू शकता. पण मी या ठिकाणी युनिट 1 हे हा टॉपिक सिलेक्ट करणार आहे, कारण मी युनिट 1 इंट्रोडक्शन टू मॅनेजरल इकॉनॉमिक्समध्ये हे विद्यार्थ्यांना माहिती मी शेअर केलेली आहे. म्हणून मी टॉपिक सिलेक्ट केला आहे आणि आता मी इथे पोस्ट करणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. पहिला जो आहे की तुम्ही आता जी सगळी माहिती विद्यार्थ्यांबरोबर शेअर केली, ॲड केलेली आहे, ती ताबडतोब तुम्ही पोस्ट करू शकता. ती पोस्ट केल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन जाईल आणि विद्यार्थ्यांना ती माहिती उपलब्ध होईल. तुम्हाला आत्ता वेळ आहे आणि आत्ता तुम्हाला ते पाठवायचं नाही आहे. तुम्ही आत्ता बसलायत आणि तुम्ही युनिट 1, युनिट 2, युनिट 3 सगळ्या विषयांची माहिती तुम्ही त्या त्या युनिटमध्ये टाकली आहे आणि नंतर तुम्हाला जसं जसं युनिट संपलं आहे तसं तसं ती तुम्हाला नंतर पोस्ट करायची आहे. तर तुम्ही सेव्ह ड्राफ्ट म्हणून करू शकता. आणि जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी ही माहिती विद्यार्थ्यांना पाठवायची, तर त्याप्रमाणे तुम्ही ती शेड्यूल पण करू शकता, ॲक्टिव्हिटी शेड्यूल करू शकता. तर आत्ता आपण लगेचच ही माहिती विद्यार्थ्यांना पोहोचवणार आहोत, देणार आहोत. म्हणून मी आत्ता इथे पोस्ट असं शेअर करते. आता पोस्ट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे युनिट 1 खाली इंट्रोडक्शन टू मॅनेजरियल इकॉनॉमिक्स ही माहिती आलेली आहे, हे नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि जर मी त्याच्यावर क्लिक केलं तर मला इथे दिसणार आहे की हे 1, 2, 3 आणि 4 हे असे 4 वेगवेगळ्या लिंक्स किंवा हे 4 वेगवेगळे पर्याय, 4 वेगवेगळे रेफरन्स मटेरियल या ठिकाणी तुम्ही पोस्ट केलेले आहेत. आता हेच मी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या स्क्रीनवर जाऊन दाखवते की विद्यार्थ्यांना आता तुम्हाला दिसेल की विद्यार्थी कशा पद्धतीने हे सगळं बघू शकतात. आता हे बघा, इथे हे अपडेट झालेलं आहे आणि हे आपली वेलकम टू द क्लास, हे जी आपली नोट होती ती इथे नोटिफिकेशनमध्ये आलेली आहे. आपण आता स्ट्रीममध्ये आहोत
आणि हे जे आता डॉक्टर ऋचा तांदळकर पोस्टेड अ न्यू मटेरियल इंट्रोडक्शन टू मॅनेजर इकॉनॉमिक्स, जर मी इथे क्लिक केलं किंवा जर मी क्लास इथे मी क्लिक केलं तर या ठिकाणी इंट्रोडक्शन टू मॅनेजरियल इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत मला हे सगळं मटेरियल उपलब्ध होणार आहे आणि मी ते पूर्ण मटेरियल मी इथे वापरू शकते. इथे ह्या जर मला काही असाइन केलं असेल तर हे आपण नंतर बघणार आहोत, याकडे आपण आता पुढच्या भागात बघूयात. तर आत्ता आपण फक्त हे बघितलेलं आहे की जे मटेरियल पोस्ट केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मी आता पुन्हा इथे येते. तर आजच्या भागामध्ये आपण क्लासवर्कमध्ये क्रिएटवर जाऊन टॉपिक कसा तयार करायचा आणि त्या प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड मटेरियल कसं इन्सर्ट करायचं किंवा मटेरियल कसं शेअर करायचं हे आपण बघितलेलं आहे. तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया आणि आपण ह्या हे जे दोन टॉपिक किंवा क्लासवर्कविषयी आज आपण बोललो तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. थँक्यू.